नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी पीएम जावळे मैथ ऑनलाइन क्लास स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट मैथमेटिक्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। चैप्टर नंबर 4 अल्टीट्यूड्स एंड मेडियंस ऑफ अ ट्रायंगल दे पार्ट नंबर 2। नाउ इन दिस सेशन of the orthocenter of a triangle. Triangle च्या orthocenter चं जे location आहे ते location कशा प्रकारे असतं, right angle triangle च्या orthocenter चं location कुठे, obtuse angle triangle च्या orthocenter चं location कुठे, acute angle triangle च्या orthocenter चं location कुठे येतं ते आपण या chapter मध्ये किंवा या मुद्द्यामध्ये स्टडी करणार आहोत। नाउ कॅरी आउट द ऍक्टिव्हिटी। फर्स्ट ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड्स अँड राईट द पॉइंट ऑफ कॉन्क्लुएन्स। एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करा, त्याचे सर्व अल्टिट्यूड्स ड्रॉ करा आणि त्या अल्टिट्यूड्सचा पॉइंट ऑफ कॉन्क्लुएन्स जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्क्लुएन्स इथे दाखवा। आपण प्रत्यक्ष कंस्ट्रक्शन न करता, सपोज इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी, हा एक इथे राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी। इन दिस राईट अँगल ट्रायंगल हियर सेगमेंट ए सी is a one altitude on side BC, segment BC is the second altitude on side AC and segment CD is the third altitude on side AB. Here segment AC, segment AC, segment BC and segment DC are the altitudes. Now the point C, this point C is a point of congruence of the altitudes of the right angle triangle, this point C. It means that we see that here the orthocenter of a right angle triangle is the vertex of a right angle triangle. इथे या तिघ अल्टिट्यूडचा जो तो पॉइंट ऑफ कॉन्क्लुएन्स आहे, इट मीन्स दॅट द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द दिस व्हर्टेक्स ऑफ अ राईट अँगल, त्या ट्रायंगलच्या राईट अँगलचा तो व्हर्टेक्स असं म्हणता। ऑफ द ऑर्थो सेंटर टेक कॅरी आउट द ऍक्टिव्हिटी। सेकंड ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल ट्रायंगल ए बी सी and draw all its altitude. A, obtuse angle triangle आपण draw केलेला आहे, obtuse angle triangle A, B, C here, angle C is the, here angle C is the obtuse angle and so this triangle A, B, C is the obtuse angle triangle. Now here segment AP, this segment AP, segment BQ and segment CR are the altitudes. Here segment
एपी, सेगमेंट बीक्यू एंड सेगमेंट सीआर आर द अल्टीट्यूड्स ऑफ दैट ऑब्टूस एंगल ट्रायंगल. नाउ वी सी दैट डू दे इंटरसेक्ट ईच अदर. ते तिघचे तिघ अल्टीट्यूड्स इंटरसेक्ट करता है का? तर आंसर इज नो, दे डू नॉट इंटरसेक्ट टू ईच अदर. नाउ ड्रॉ द लाइन कंटेनिंग द अल्टीट्यूड्स एंड ऑब्जर्व दैट दीज लाइन्स आर कॉन्ग्रुएंट. आता अपन काय करूया कि हा एपी अल्टीट्यूड जो आहे या एपी अल्टीट्यूडला कंटेनिंग करणारे लाइन का, बीक्यू अल्टीट्यूडला कंटेनिंग करणारी लाइन ड्रॉ करू, ती घ अल्टीट्यूडला कंटेनिंग करणाऱ्या लाइन ड्रॉ करू आपण. सपोज ड्रॉ द लाइन कंटेनिंग द अल्टीट्यूड्स एपी, कंटेनिंग द अल्टीट्यूड्स बीक्यू एंड कंटेनिंग द अल्टीट्यूड्स सीआर. वी विल सी दैट हियर, वी सी दैट हियर दिस पॉइंट at this point the three altitudes are intersect to each other. The point of congruence O, the point O, this point O is the point of congruence of these altitudes of a obtuse angle ट्रायंगल. इथे पॉइंट ओ हा त्या तिघ अल्टीट्यूडचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस मिळत आहे. एंड ऑल्सो दिस पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ अल्टीट्यूड्स ऑफ ऑब्टूस एंगल ट्रायंगल इज इन अ एक्सटेरियर ऑफ अ ट्रायंगल. तो ट्रायंगलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आपल्याला दिसतो आहे. हा बघा, नाउ द ऑर्थो सेंटर ऑफ an obtuse angle triangle is in the exterior of the triangle. तो आपल्याला या triangle ABC च्या या exterior part मध्ये आपल्याला हा point O दिसत आहे. And so location of the altitudes or ortho center of obtuse angle triangle is in its exterior part. तो त्याच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आपल्याला. थर्ड ऍक्टिव्हिटीज, ड्रॉ अँड अकूट अँगल ट्रायंगल ए बी सी अँड ड्रॉ ऑल इट्स अल्टीट्यूड. आता एक अकूट अँगल ट्रायंगल ए बी सी आपण ड्रॉ केलेला आहे आणि त्याचे तिघही अल्टीट्यूड आपण ड्रॉ केलेले दाखवले आहे. ते आपण आता हायलाइट करून घेऊ, ते अल्टीट्यूड कोणते. हिअर सेगमेंट ए डी, सेगमेंट बी ई अँड सेगमेंट सी एफ आर दी अल्टीट्यूड्स. इथे हा सेगमेंट ए डी, सेगमेंट बी ई अँड सेगमेंट सी एफ आर दी अल्टीट्यूड्स ऑफ दी अकूट अँगल ट्रायंगल. नाउ दिस पॉइंट ओ, this point O is a this point O is the point of congruence of the altitudes of the acute angle triangle. And we see that here the ortho center of an acute angle triangle is in the interior of a triangle. Acute angle triangle cha तिघही अल्टीट्यूडचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस इज मीन दॅट द ऑर्थो सेंटर ऑफ अ अकूट अँगल ट्रायंगल इज इन इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. तो ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये आपल्याला मिळतो. नाउ वी नो आता तुम्हाला हे माहिती झालं विद्यार्थी मित्रो, फर्स्ट द अल्टीट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल pass through exactly one point and that means they are congruent. The altitudes of a triangle pass through exactly
one point and it means they are congruent. ते काय असतो आणि सर्व अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट असतात. नाउ द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस इज कॉल्ड द ऑर्थो सेंटर एंड इट इज डिनोटेड बाय ओ. द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंसला काय म्हटलं जातं? ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल एंड इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर ओ. तर कॅपिटल लेटर ओ ने तो डिनोट केला जातो. नाउ ऑल्सो वी नो दॅट the ortho center of a right angle triangle is the ortho center of a right angle triangle is the vertex of a right angle and the ortho center of an obtuse angle triangle is the exterior of the triangle and the ortho center of an acute angle triangle is in the इंटीरियर ऑफ द ट्रायंगल. तो ट्रायंगलच्या इंटीरियर मध्ये असतो. नाउ द ऑर्थो सेंटर ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल इज द वर्टेक्स ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल. द ऑर्थो सेंटर ऑफ ऑब्टूस एंगल ट्रायंगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल एंड द ऑर्थो सेंटर ऑफ अ एक्यूट एंगल ट्रायंगल इज इन द इंटीरियर ऑफ द ट्रायंगल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों वी हैव टू लर्न द लोकेशन ऑफ द ऑर्थो सेंटर ऑफ अ डिफरेंट टाइप्स ऑफ एंगल सच एज राइट एंगल ऑब्टूस एंगल ट्रायंगल एंड एक्यूट एंगल ट्रायंगल. तर अशा प्रकारे मित्रों आपण द लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर प्रत्येक टाइपच्या राइट एंगल ट्रायंगलच्या ऑर्थो सेंटरचं लोकेशन कुठे असतं, एक्यूट एंगल ट्रायंगलच्या ऑर्थो सेंटरचं लोकेशन कुठे असतं, ऑब्टूस एंगल ट्रायंगलच्या ऑर्थो सेंटरचं लोकेशन स्थान कुठे असतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा, धन्यवाद.